नमस्कार, मी यामिनी दळवी. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. राज्यातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाचे प्रमुख दत्तात्रय होसाळीकर यांनी दिली आहे. यंदा परतीचा पाऊस 15 दिवस लांबलाय. या पावसानं जाता जाता राज्यात अनेक जिल्ह्यांना चांगलाच फटका दिलाय. राज्यामध्ये नीचांकी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 24 तासात 3,645 रुग्ण आढळले तर रुग्ण बरे होण्याचा दर 89% गेलाय. दिवसभरात 84 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. तसंच पुण्यामध्ये 5 महिन्यातील नीचांकी रुग्णवाढ झाली आहे. दिवसभरात केवळ 147 रुग्ण आढळून आले. राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले. निश्चित केलेल्या दरानुसार आता चाचण्यांसाठी 980 रुपये आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आलंय. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. मुंबईतील कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यात मुंबई महापालिकेला काही प्रमाणामध्ये यश येताना दिसतंय. मुंबईतील कोरोनाचा डबलिंग रेट आता 126 दिवसांवर आलाय. मुंबईतील 24 वॉर्डांमधील 21 वॉर्डांमध्ये कोरोना संक्रमणाचं प्रमाण काहीसं कमी झालंय. मुंबईमध्ये अँटीजेन रॅपिड टेस्टची संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. दरम्यान आपली प्रकृती उत्तम आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना काळजी करण्याचं काहीही कारण नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. कल्याण डोंबिवली महापालिका आणि IMA याच्या वतीनं कल्याणमध्ये पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात आलंय. या सेंटरचं उद्घाटन पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडलं. कोरोनामुक्तांना मानसिक आणि शारीरिक थकव्यामधून पूर्णपणे मुक्त करण्यासाठी पोस्ट कोविड सेंटरमध्ये उपचार केले जाणार आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात उद्या सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेली स्थगिती उठवण्याची मागणी करण्यात येते. उद्या 12 वाजता ही सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करण्यात येईल. उद्या सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी मान्य नसल्याचं मंत्री अशोक चव्हाण म्हणाले. संवैधानिक बेंच समोर मराठा आरक्षणाचा विषय गेला पाहिजे अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे आक्रोश आंदोलन करण्यात आलंय. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच्या बगीचामध्ये हे आंदोलन पार पडलं. मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर सध्या भरतीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. त्यामुळे मराठा विद्यार्थ्यांवर अन्याय केला जातोय असं विनायक मेटे म्हणाले. तर मराठा आरक्षण टिकवता आलं नाही आणि तुम्ही मराठ्यांना कसला न्याय देणार अशी टीका सुद्धा मेटेंनी केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवरती निशाणा साधलाय. सावरकर यांच्यावर प्रेम व्यक्त करणाऱ्या भाजपनं सावरकर यांना अद्याप भारतरत्न का दिला नाही असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर कोरोना वाढेल म्हणून कोणतंही धार्मिक स्थळ सुरू केलं नाही आणि धार्मिक स्थळावरून राजकारण होऊ नये असंही राऊत म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर आता भाजपकडून जोरदार हल्लाबोल सुरू आहे. नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. पुन्हा राणे कुटुंबीय किंवा भाजपवर हल्ला केला तर आपण सगळं बाहेर काढू. आपण 39 वर्ष शिवसेनेमध्ये होतो त्यामुळे मातोश्रीच्या आतलं बाहेरचं सगळंच आपल्याला माहिती आहे असा टोलाही राणेंनी लगावलाय. सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरे एक दिवस गजाआड जाणार असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केलाय. तसंच दिशा साली यांचा बलात्कार करून हत्या कुणी केली तेही लवकरच बाहेर येईल असा इशाराही राणेंनी दिलाय. आज बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं नसतं असं वक्तव्य भाजपचे नेते नारायण राणे यांनी केलंय. असं मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असंही राणेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाहीत कारण ते मराठ्यांचा द्वेष करतात असा आरोप त्यांच्यावर केला गेलाय. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये दिशा सालियन प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करून मुख्यमंत्र्यांवरती टीका केली आहे. त्यांनी
का श्रावण बाळ जन्माला घातला असे ट्वीट करताना दिशा साली यांची केस मुंबई पोलिसांवर कोणताही दबाव न टाकता निपक्षपातीपणे चौकशी करावी, मग श्रावण बाळाने काय दिवे लावले आहेत ते समजेल असंही नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण म्हणजे ओटीटीचा महाफ्लॉप शो होता, सर्व भाषण म्हणजे जळफळाट होता असा पलटवार भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलाय. थाळ्या वाजवायच्या नाही तर घरात बसून अंडी उबवायची का अशी जहरी टीका सुद्धा त्यांनी केली आहे. विजयादशमीच्या दिवशी कोणाला वाईट बोलू नये म्हणून काल प्रतिक्रिया दिली नाही असंही शेलार म्हणाले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. या टीकेला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुकवरून सडेतोडपणे उत्तर दिलंय. खुर्चीसाठी बाळासाहेबांनी दिलेल्या हिंदुत्वाच्या शिकवणुकीचं पालन करणं तुम्ही विसरला आहात अशा शब्दामध्ये चंद्रकांत पाटील यांनी टीका केली आहे. पुन्हा एकदा कंगना रानौतनं मुख्यमंत्र्यांवरती टीका केली. मुख्यमंत्री स्वतःला लाज वाटली पाहिजे, तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि तुम्ही या क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालता आहात. तुमच्याकडे असलेल्या सत्तेचा वापर हा इतरांना अपमानित करण्यासाठी आणि हानी पोहोचवण्यासाठी करत आहात. घाणेरडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही अशी भिखारी टीका कंगनानं केली आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप करणारी अभिनेत्री पायल घोषनं अखेर रिपाईमध्ये प्रवेश केलाय. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंच्या हजेरीमध्ये पायल घोषनं रिपाईचा झेंडा हाती घेतला. पायल घोषला रिपाईच्या महिला आघाडीचं उपाध्यक्षपद मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना ऑनलाईन दसरा मेळावा घेणं महागात पडण्याची शक्यता आहे. अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकर, भागवत कराड यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंकजा यांच्यासह उभय नेत्यांवरती आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपकाही ठेवण्यात आलाय. आश्वासन देऊनही अद्याप न्याय न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यानं आपल्या कुटुंबासह पुन्हा एकदा मातोश्री गाठलं. मात्र पोलिसांनी त्या शेतकऱ्याला पुन्हा एकदा ताब्यात घेतलंय. कर्जबाजारीपणामुळे मेटाकुटीला आलेल्या या शेतकऱ्यानं जानेवारी महिन्यामध्ये मातोश्री निवासस्थानामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर पोलिसांनीही त्याला धक्काबुक्की केली होती. वाशिम जिल्ह्यात सततच्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन तसंच कपाशी या खरीपाच्या पिकांचं नुकसान झालंय. या नुकसानीची पाहणी शिवसेनेच्या नेत्या खासदार भावना गवळी यांनी केली आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असंही भावना गवळी यांनी सांगितलंय. भायखळा रेल्वे स्थानकाजवळ एक व्यक्ती ओव्हरहेड वायरच्या खांबावर चढली. या व्यक्तीचा ओव्हरहेड वायरला स्पर्श झाल्यामुळे मोठा स्फोटही झाला आणि ती व्यक्ती नंतर रेल्वेच्या रुळांवर पडली. दरम्यान गंभीर जखमी झालेल्या या व्यक्तीला उपचारांसाठी जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. लोणावळा शहरात दिवसाढवळ्या हत्या झाल्याची घटना घडली आहे. शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष राहुल उमेश शेट्टी यांची जयचंद चौक इथल्या त्यांच्या कार्यालयाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडत आणि धारदार शस्त्राने वार करत हत्या केली आहे. तर शेट्टी यांच्या बरोबर त्यांचा सहकारी गणेश नायडूवर हनुमान टेकडी इथे अज्ञात हल्लेखोरांनी शस्त्राने वार करत हत्या केली. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर आणि इतर 50 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. कोरोना काळात परवानगी नसतानाही त्यांनी औंढा नागनाथ इथे पालखी काढल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झालाय. औरंगाबादमध्ये वनविभागाचं गस्त घालणारं वाहन आगीमध्ये जळून खाक झालंय. कन्नड तालुक्यातील हिवरखेडा इथे ही घटना घडली आहे. तर अज्ञात आरोपींनी हे वाहन जाळल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. प्रेमी युगुलानं गळफास लावून आपलं जीवन संपवलंय. यवतमाळ जिल्ह्यातल्या आंबोडामध्ये ही धक्कादायक घटना घडली. अंकुश आणि परवी यांचं गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. ही बाब मुलीच्या नातेवाईकांना समजली आणि त्यांनी परवीसाठी मुलं शोधायला सुरुवात केली आणि म्हणून या दोघांनी आत्महत्या केली आहे. या प्रकरणी महागाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरानजीक नागपूर मुंबई या महामार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये एक दुचाकी जळून खाक झाली आहे, तसंच तीन गंभीर जखमी सुद्धा झाले. बीडमध्ये ऊसतोड मजुरांचा संप चिघळला होता.
सौताड़ा मधील बीड अहमदनगर महामार्गावर टायर जाळून आंदोलन करण्यात आले, त्यामुळे काही काळासाठी या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली। दरम्यान दसरा मेळावा ऊसतोड मजूर संघटनेमध्ये फूट पडल्याचं दिसून येत आहे। वैदर्भीय नाथ समाज संघ कारंजा लाडच्या वतीने वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये भिक्षा मांगो आंदोलन करण्यात आले। सरकारने मागण्या मान्य करून लवकरात लवकर न्याय दिला नाही तर यापुढे उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। गोवारी समाजातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना अमरावती विभागीय कार्यालयाकडून जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात येत नाहीये। प्रमाणपत्र मिळावं यासाठी विद्यार्थी कार्यालयामध्ये खेटे मारतायत, मात्र सह आयुक्त बबीता गिरी यांच्या वेळकाढूपणाच्या वृत्तीमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत। त्याविरोधात गोवारी समाजाने अमरावती कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं, मागण्या मान्य न झाल्यास त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय। ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी महाराष्ट्र राज्यभार पारेषण केंद्राला भेट दिली आहे। 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वीज पुरवठा पारेषण विभागामध्ये मोठा बिघाड झाला होता। वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपात असल्याचा पुनरुच्चार यावेळी राऊत यांनी केलाय। ज्यादा बिलांबाबत दिलासा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील असं सुद्धा राऊत म्हणाले। शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस सत्याग्रह आंदोलन करणार आहे। 31 ऑक्टोबर रोजी राज्यभर शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस सत्याग्रह करेल। काँग्रेसमधील वरिष्ठ नेते वर्ध्यातील सेवाग्राम आश्रमामध्ये सत्याग्रह करणार असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। नागपूर पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने मालमत्तेच्या सुरक्षेसाठी एजन्सीची नियुक्ती केली आहे, मात्र या एजन्सीची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचं आता समोर आलंय। त्यानंतर याची चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन महापौर नंदा जिचकार यांनी दिले होते। या सर्व आर्थिक व्यवहारांचे कर्णधार सहायक आयुक्त धामेचा या असल्याचा आरोप पालिकेचे विधी आणि सामान्य प्रशासनाचे सभापती धर्मपाल मेश्राम यांनी केलाय। ऊसतोड मजुरांचा संप आता चिघळलाय। बीडमधील महामार्गावरती टायर जाळून आंदोलन करण्यात आलं। ऊसतोड कामगारांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। मागण्या मान्य झाल्याशिवाय कोयता हाती घेणार नाही असं सुद्धा आंदोलक म्हणाले। भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय। प्रहार संघटनेनं शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। पडेल त्या भावात शेतकऱ्यांना धान विकावं लागतंय, त्यामुळे त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये रात्री जोरदार पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या भात पिकाचं मोठं नुकसान झालंय। कापून ठेवलेला भात पीक हे खराबही झालंय, त्यामुळे शासनानं आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भिवंडीमध्ये काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू आहे। भिवंडी शहर अध्यक्ष शोएब खान गुड्डा यांची उचलबांगडी करून त्या जागी रशीद ताहिर मोमिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्याला काँग्रेसच्या नगरसेवकांनी विरोध करत 21 नगरसेवकांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे। बेळगावात 1 नोव्हेंबर रोजी काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। 1 नोव्हेंबरला मराठी भाषिकांनी मूक मोर्चाला परवानगी मागितली होती, मात्र बेळगाव जिल्हा प्रशासनानं ही परवानगी नेहमीप्रमाणेच नाकारली आहे। त्यामुळे मराठी भाषिक आपापल्या घरांवर काळे झेंडे लावणार आहेत आणि काळा दिवस साजरा करणार आहेत। यानंतर बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची, लगेचच परत येतोय। पाहत रहा News 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित बातम्या। भारतानं आतापर्यंत कोणावरही पहिला हल्ला केलेला नाही, मात्र जिथे तुम्हाला हवं तिथेच आम्ही लढू हे आवश्यक नाही। धोक्याचं जे मूळ उगमस्थान आहे तिथे जाऊन भारत लढू शकतो असं विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी केलंय। बिहार विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा निवडून येणार नाहीत यात कोणतीही शंका नाही असं वक्तव्य लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केलंय। लोक जनशक्ती पार्टीनं जास्त उमेदवार उभे केले असून ते सर्वात जास्त जागांवर जिंकून येतील असा विश्वासही चिराग पासवान यांनी दिलाय। बिहारला IT हब बनवणार आणि IT मध्ये 5 लाख जणांना नोकरी देणार असं आश्वासन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी बिहारमध्ये दिलंय।
त्याचबरोबर नितीश कुमार यांनी गेल्या 15 वर्षात 6 लाख जणांना नोकरी दिली तर 3 ते 3.5 लाख शिक्षकांची नियुक्ती केली असंही रविशंकर प्रसाद म्हणाले. निवडणुकीचे निकाल काय येणार हे भाजपला माहिती आहे आणि 10 नोव्हेंबरची भाजपला भीती वाटते, त्यामुळे जो उमेदवार मिळेल त्याला भाजप खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी लगावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ऑक्टोबरला सतर्क भारत समृद्ध भारत या राष्ट्रीय संमेलनाचा उद्घाटन करणार आहेत. या संमेलनाचं आयोजन CBI ने केलंय. हे संमेलन 3 दिवस चालणार आहे. या संमेलनामध्ये नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेड लवकरच फ्युचर ग्रुप विकत घेण्याची प्रक्रिया कोणत्याही विलंबाविना पूर्ण करणार आहे. आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय अमेझॉनच्या बाजूने गेल्यावर रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडनं हे स्पष्टीकरण दिलंय. मंदिरं कुलूपबंद असतानाही कोल्हापूरच्या अंबाबाईच्या चरणी भरभरून दान देण्यात आलंय. नवरात्रीमध्ये 7,68,486 रुपयांचं सोनं देवीला अर्पण झालं तर ऑनलाईन पद्धतीने सुद्धा देवीला कोट्यवधींची देणगी देण्यात आली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी मुंबईचा हिटमॅन रोहित शर्माला संघामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही, पण IPL मध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत भारताचे खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये दाखल होतील. अभिनेता ऋतिक रोशननं मुंबईमध्ये नवीन घर घेतलंय. 38,000 स्क्वेअर फुटांच्या या घराची किंमत आहे 100 कोटी. म्हणजेच फ्लॅटची किंमत आहे 97.5 कोटी आणि त्यावर 2 कोटींची स्टॅम्प ड्युटी. जुहू वर्सोवा लिंक रोडवर मन्नत नावाच्या इमारतीचे सर्वात वरचे 3 मजले ऋतिक रोशनने घेतले. अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावरती सतत ऍक्टिव्ह असते. नुकतंच प्रियाने तिचे साडीमधले फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर केलेत. या फोटोंमध्ये प्रिया खरंच खूप सुंदर दिसते. सोशल मीडियावरती या फोटोजला सुद्धा नेटकऱ्यांची पसंती मिळते. बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे आज इथेच थांबण्याची. पाहत रहा News18 लोकमत.